Namaskar, Mitra Nu! माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं जे वेतन देयक आहे या वेतनदेयकात आणखी थोडासा बदल त्या ठिकाणी करून आपल्याला ते बिल त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि या बदलाचा थेट परिणाम आपल्या आयकरावर म्हणजे इन्कम टॅक्सवर सुद्धा होणार आहे असा हा कोणता बदल आहे की ज्याच्यामुळे आपल्या इन्कम टॅक्सवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत या ठिकाणी पाहूयात मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नमस्कार मी बसवेश्वर राखाडे पाहूयात तर आता ही माहिती तर मित्रांनो आपण पाहिलं असे पाहिलं असेल की आत्ता आपल्याला शालार्थ प्रणाली टू पॉईंट झिरो यामध्ये आपण जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत यांना त्यांच्या तिसऱ्या व चौथ्या सातव्यात नायकाचा जे थके हप्ता होता त्या हप्त्याचा लाभ आपण त्या ठिकाणी दिला व ही वेतन देयकीसुद्धा आपण वेतनपथक कार्यालयाकडे सादर केलेली आहेत परंतु तुम्हाला नवल वाटत असेल की आज उद्या जवळपास चौदा तारीखे येत आहे परंतु अजूनही आपल्याला वेतन पथकाकडून कोणत्याच प्रकारचे आदेश प्राप्त झाले नाही आहेत की तुम्ही फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं देयक तुमचं पाठवा तर याचं कारण काय मित्रांनो तर माहिती अशी मिळत आहे की या फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं जे वेतनदेयक आहे या वेतनदेयकामध्ये आपल्याला जी जी पी एफ धारक कर्मचारी आहेत व जे एन पी एस धारक कर्मचारी आहेत यांना आपला या, या सर्वांना सातव्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याचा लाभ या वेतनदेयकात आपल्याला शासन देण्याच्या तयारीत आहे मग काय होईल तर मित्रांनो शालार्थ प्रणालीमध्ये बेसिक एअरिसमध्ये आपण तर या हप्त्याचा समावेश करूयात पण त्यामुळे आप साधारणतः जर एक विचार केला तर तीस हजारापासून जवळपास ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत किंवा याहीपेक्षा जास्त प्रत्येकाचं वार्षिक उत्पन्न त्या ठिकाणी वाढ होणार आहे आणि या वाढीचा परिणाम थेट इन्कम टॅक्सवर होणार आहे मित्रांनो जवळपास आपली इन्कम टॅक्सची सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे परंतु या रकमेच्या समावेशानंतर त्या ठिकाणी होणारी टॅक्सची वाढ म्हणजे कदाचित तुमच्या गुंतवणुकाहीसुद्धा त्या ठिकाणी बदलू शकतील किंवा दोन पर्याय आहेत मित्रांनो इन्कम टॅक्सचे जो की जो पहिला पर्याय दिला आहे इन्कम टॅक्सने की ज्यामध्ये सर्व गुंतवणुकीचा लाभ आपल्याला घेता येतो व दुसरी पद्धत जी आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा लाभ आपल्याला घेता येत नाही या दोन पद्धतीचा व्हिडिओ मी मागे सविस्तर तुम्हाला दिलेला आहे कदाचित मित्रांनो या हप्त्याचा समावेश झाल्यामुळे आपल्याला आपला टॅक्सचा जो स्लॅब आहे तोसुद्धा त्या ठिकाणी बदलता येऊ शकतो किंवा पहिली पद्धतीऐवजी दुसरी पद्धतसुद्धा काही जणांना त्या ठिकाणी घ्यावी लागू शकते ही होती मित्रांनो अपडेट बघूया आता शासनाचा एक दोन दिवसात काय आदेश येतो याची आपण वाट पाहूयात मित्रांनो चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर कराला विसरू नका धन्यवाद